सोलापूर शहर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिका आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आता कोविड सेंटर उभारण्यात येतील अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनासोबत आता स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्या अनुषंगाने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना आणि प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील कोरोना आटोक्यात येताना दिसत नाहीये. कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेला लोकसहभाग आवश्यक म्हणून पालिका प्रशासनाकडून कोरोनासारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याकरिता स्थानिक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलाय. सेवाभावी वृत्तीने शहरातील काही सामाजिक संस्था संघटना कोविड केअर सेंटर चालू करून इच्छित असल्यास अशा संस्थेनी महापालिकेशी संपर्क साधून परिसर परवानगी घ्यावी, योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन तत्वानुसार सहपरवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे.